नमस्कार, मी आशा। आपण पाहता द डिस्कवरी न्यूज। द डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी। दारूवाल्याला चुगली केल्याच्या वादातून दोन मित्रांनी एका मित्राची बांबूने मारहाण करत हत्या केल्याची घटना डोंबिवली सोनारपाडा परिसरात घडली आहे। इतकेच नव्हे तर हत्या केल्यानंतर कुणाला संशय येऊ नये म्हणून प्रेत दुसऱ्या माळ्यावरून खाली फेकले। राजेश साहनी असे मयत इस्माचे नाव आहे। या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी तपास करत अवघ्या काही तासात दादू मटू जाधव उर्फ पाटील, विनोद पडवळ या दोघांना अटक केली आहे। धक्कादायक म्हणजे हत्या केल्यानंतर हे दोन्ही आरोपी पुन्हा दारू पिण्यासाठी दारूच्या अड्ड्यावर गेले होते। त्याच ठिकाणाहून पोलिसांनी त्यांना अटक केली। डोंबिवली पूर्व सोनारपाडा परिसरात एका साई श्रद्धा इमारतीच्या आवारात मृतदेह आढळून आल्याची माहिती सकाळच्या सुमारास मानपाडा पोलिसांना मिळाली। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत तपास सुरू केला। मृतदेहावर असलेल्या जखमा पाहून सदर इस्माची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त करत तपास सुरू केला। अवघ्या काही तासात या प्रकरणी दादू मटू जाधव उर्फ पाटील, विनोद पडवळ या दोघांना अटक केली। दादू मटू जाधव उर्फ पाटील, विनोद पडवळ व राजेश साहनी हे तिघे राहतात। तिघांना देखील दारूचे व्यसन आहे। काल रात्रीच्या सुमारास दादूच्या घरी विनोद व राजेश या तिघांनी एकत्र दारू प्याली। त्यानंतर तिघे दादूच्या घरी आले। घरी आल्यानंतर दादू व विनोदने राजेशला दारूवाल्याला चुगली का लावली असा जाब विचारला। या तिघांमध्ये वाद झाला। या वादातून संतापलेल्या दादू आणि विनोदने राजेशला शिवीगाळ करत बांबू लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करत त्याची हत्या केली। कुणाला संशय येऊ नये म्हणून राजेशचा मृतदेह दुसऱ्या माळ्यावरील खिडकीतून खाली फेकून दिला। त्यानंतर दोघेही तेथून पसार झाले होते। मात्र मानपाडा पोलिसांनी तपास सुरू केला। आजूबाजूला चौकशी केली असता याच इमारतीमध्ये दादूची खोली असल्याची माहिती मिळाली। दादूने पहाटे 4 वाजता शेजाऱ्यांकडे लाकडी दांडके आहेत का याचे विचार न केली। पोलिसांनी तात्काळ या दोन्ही आरोपींचा शोध घेत अवघ्या काही तासात या हत्येचा उलगडा करत दोघांना दारूच्या अड्ड्यावरूनच बेड्या ठोकल्या। त्याच्यामध्ये सोनारपाडा या ठिकाणी साई श्रद्धा नावाची बिल्डिंग आहे। सदर बिल्डिंगमध्ये फ्लॅट नंबर 203 हा इन्सिडंट घडलेला आहे। राजेश रामवृक्ष नामाच्या एका व्यक्तीचा खून झालेला आहे। सदर खुनाबाबत काही एक क्ल्यू नसताना मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बागडे आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी 2 तासामध्ये सदर आरोपीच्या खुनाबाबत ताबडतोब सूत्र हलवून या मयत व्यक्तीचे 2 मित्र, एक दादू मटू जाधव उर्फ पाटील आणि दुसरा विनोद पडवळ, या दोघांनी त्यांच्याबद्दल हा मयत एका दारू विक्रेत्याला चुगल्या करतो याचा राग मनात धरून तिघांनी एकत्र सदर फ्लॅटमध्ये जमून रात्री आपसात भांडण करून लाकडी दांडक्याने डोक्यावर मारून सदर व्यक्तीला दुसऱ्या मजल्यावरून बिल्डिंगच्या खाली फेकून दिलेलं होतं आणि ताबडतोब आरोपींना ताब्यात घेऊन आरोपींनी सदर व्यक्तीचा कसा खून केलेला आहे याचं कबुली दिलेली असून सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली PI श्री लंबे हे करत आहेत। द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी TV न्यूज। तर या होत्या डिस्कवरी टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्या संपर्क साधायचं असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाची संपर्क साधू शकता। 9388420420। वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस। तोपर्यंत धन्यवाद।